माहिमच्या समुद्रात नवा हाजी अली तयार करण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी दाखवला व्हिडिओ, मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतली गंभीर दखल. माहीममधील बेकायदा कामावर महिनाभरामध्ये कारवाई करा, अन्यथा त्याच ठिकाणी भव्य गणपती मंदिर उभारू, राज ठाकरेंचा सरकारला अल्टिमेटम. मुंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा आक्रमक, मशिदीवरचे लाऊडस्पीकर बंद करा किंवा आमच्यावरती दुर्लक्ष करा, राज ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा. उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंबद्दल कधीच आपुलकी नव्हती, 2017 मातोश्रीवरील भेटीचा उल्लेख करत नांदगावकरांचा मोठा गौप्यस्फोट. शिवसेना आणि धनुष्यबाणाचा संघर्ष बघताना वेदना झाल्या, शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना. नारायण राणेंना पक्ष सोडायचा नव्हता, शिवसेनेतून बाहेर पडायला त्यांना मजबूर केलं, राज ठाकरेंचा धक्कादायक खुलासा. धनुष्यबाण एकाला झेपलं नाही, दुसऱ्याला झेपतं का ते पाहू, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना टोला. उद्धव ठाकरेंच्या मागसभा घेत फिरू नका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्याचा सल्ला. हिम्मत असेल तर आता निवडणुका घेऊन दाखवा, महाराष्ट्रातील जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, राज ठाकरेंचं वक्तव्य. मुंबईच्या रस्त्यांचा डान्स बार केलाय, मुंबईच्या सुशोभीकरणावरून राज ठाकरेंची टीका. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज ठाकरे रायगडावर जाणार, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घोषणा. राज ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल, शर्मिला ठाकरेंनी व्यक्त केलं मत. मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली, 6 एप्रिलला आमदार खासदारांसोबत दौरा. जळगावच्या धरण गावात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा तापा अडवण्याचा प्रयत्न, रिकामे खोके आणि कापूस फेकट, ठाकरे गटाकडून सत्तारांचा निषेध. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी उद्या विरोधी पक्षनेत्यांची महत्वपूर्ण बैठक, राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या नेत्यांना बैठकीसाठी आमंत्रण. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आढावा बैठक, आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी मोदींनी केली चर्चा,